रंगेल ढंगेल कदरदान मेहरबान रसिकानो, नमस्कार नमस्कार नमस्कार। दिल तुम्ही प्रेम बापा मेहरबानी झाली, मी भी धागा तुटत्वरी तुमची सेवा केली। जे जे पाहिजे तुम्हाले ते ते म्या दिल, रात दिस तुम्हाले भल खुश केल। विंग्स कंपनीच मले आवतन आल, पोट घातलं म्हाताऱ्यानं कॅसेट तयार झालं। कैकाच्या मनात आता उठणार ना शंका, ऐकणार नाही पुर वाजवत बसन डंका। विचार करत बसन बोट कुठं घातलं असन, इथं घातलं असन का तिथं घातलं असन। एक मन म्हणन इथं घातलं असन, मन दुसरं म्हणन नाही तिथंच घातलं असन। पुन्हा पहिलं मन म्हणन तिथं कसं घालन, मथारपणात माथाऱ्याचं बोट कसं चालन। जे आहे रसिक रंगेल आतुर होऊन जाईल, कुठं घातलं ऐकासाठी कॅसेट लावून देईल। जस जस बोट म्हणजे कॅसेट पुढं जाईल, तशा तशा आतमंदी गुदगुल्या होईल। कुल्फी खाल्ल्यावानी मस्त थंड थंड वाटन, आपलं समद असच मात्र रेटन त्याले भेटन। मजा घ्यायची असन तर समदे विचार सोडा, नका न रमेश ठाकरेशी डायरेक्ट जोडा। समद आहे नमकीन समदा झटका रंगीत, धर्मे न पर्याजीच बहारदार संगीत। रसिकानो, माझ्या आवडीचा विषय म्हणजे लग्न। या विषयावर मी खूप लिहिलं, भरपूर गीतं गायली। या कॅसेटचा संबंध सुद्धा लग्नाशीच आहे। माझ्या एक बालमित्र पेंद्या, तुम्ही म्हणाल 21व्या शतकात त्याचं पेंद्या हे नाव कसं ठेवलं। त्याचं असं झालं की त्याच्या मायले होय नाही लेकरू, मग तिनं किसन देवाले केला नवस। म्हणे देवा पोरग होऊ दे रे बापा, त्याले तुया वट्यात घालीन आणि त्याचं नाव ठेवीन पेंद्या। पेंद्या 30 वर्षाचा झाला पण त्याचं लग्न काही केल्या जुळत नाही। म्या बी त्याच्यासाठी मायावाल्या एका साईले लई मस्का लावला, पण त्याचं पेंद्या हे नाव आडवं आलं। ते म्हणे पहिले त्याले पाळण्यात घाला आणि त्याचं नाव बदलवान मग लग्नाचं बोला। 20 मास लोटून राहिले, दिवस नाही बोलून राहिले, भूकंप होऊन राहिले। मी मनात म्हणतो देवा या पेंद्याले काहीच पाहिले नाही भेटन का रे, अरे जमून दे ना त्याच। 4 वरीस झाले मी शहरात नोकरीले असल्यानं त्याची नमाई भेट नव्हती। परवा गावी गेलो पण तो परगावी गेल्यानं त्याची भेट नाही झाली। त्याची माय भेटली, म्हणलं मावशी आता पेंद्याचं होणारच नाही का लग्न। म्हणलं मले तर काही समजत नाही, त्याचं काहून अटकलं, कुठं अटकलं, कसं अटकलं। तर मावशी खुल्या दिलानं सांगायला लागली, <स्थाथ
लमच लमच सटकल कळल नाही अजून कुणाला आमच्या पिंड्याच कुट अटकल कळल नाही अजून कुणाला आमच्या पिंड्याच कुट अटकल कसता कसता पाण्यामधून फुलुटच लमच सटकल कसता कसता पाण्यामधून फुलुटच लमच सटकल कळल नाही अजून कुणाला आमच्या पिंड्याच कुट अटकल कळल नाही अजून कुणाला आमच्या पिंड्याच कुट अटकल मामाची पोरगी गावरान मुरगी चंदा चिकनी चिकनी पायात पैजण हातात कंगण नखरेल नाकात नथनी मामाची पोरगी गावरान मुरगी चंदा चिकनी चिकनी पायात पैजण हातात कंगण नखरेल नाकात नथनी बघता बघता नथनी मंदी पेंद्याच काळीज लटकल बघता बघता नथनी मंदी पेंद्याच काळीज लटकल कळल नाही अजून कुणाला आमच्या पेंद्याच कुठ अटकल कळल नाही अजून कुणाला आमच्या पेंद्याच कुठ अटकल मनात ठसली काळजात घुसली लाजरी साजरी चंदा तिच्या नशिल्या इश्का मंदी बेहोश झाला बंदा मनात ठसली काळजात घुसली लाजरी साजरी चंदा तिच्या नशिल्या इश्का मंदी बेहोश झाला बंदा फुलून आलं तस कोमेजून गेलं दोघा मंदी मधीच कटकल फुलून आलं तस कोमेजून गेलं दोघा मधी मधीच कटकल कळल नाही अजून कुणाला आमच्या पिंड्याच कुठ अटकल कळल नाही अजून कुणाला आमच्या पिंड्याच कुठ अटकल जोरदार झटका बसला ना राहिली जगण्यात कसली गोडी खान पिन सोडलं पेंद्यान दादा वाढून घेतली दाढी जोरदार झटका बसला ना राहिली जगण्यात कसली गोडी खान पिन सोडलं पेंद्यान दादा वाढून घेतली दाढी स्वप्न भंगल समद संपल म्हणत्याच आता भटकल स्वप्न भंगल समद संपल म्हणत्याच आता भटकल कळल नाही अजून कुणाला आमच्या पिंड्याच कुठ अटकल कळल नाही अजून कुणाला आमच्या पिंड्याच कुठ अटकल
पागल झाला पेंड्यानी दिसरात करतो चंदा चंदा लोक हसती म्हणती दुसरा नाही पेंड्याला धंदा पागल झाला पेंड्यानी दिसरात करतो चंदा चंदा लोक हसती म्हणती दुसरा नाही पेंड्याला धंदा खोलत घुसशील भोऱ्यात पसशील रमेश न होत हटकल खोलत घुसशील भोऱ्यात पसशील रमेश न होत हटकल कळलं नाही अजून कुणाला आमच्या पेंड्याचं कुठं अटकल कळलं नाही अजून कुणाला आमच्या पेंड्याचं कुठं अटकल कसता कसता पाण्यामधून बुलुट चलमच सटकल कसता कसता पाण्यामधून बुलुट चलमच सटकल कळलं नाही अजून कुणाला आमच्या पेंड्याचं कुठं अटकल कळलं नाही अजून कुणाला आमच्या पेंड्याचं कुठं अटकल कळलं नाही अजून कुणाला आमच्या पेंड्याचं कुठं अटकलं कळलं नाही अजून कुणाला आमच्या पेंड्याचं कुठं अटकलं रसिकानो आजही कुठंतरी जमवण्याचा पेंड्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे पण औंदाही त्याचं अटकलं आता का अटकलं तर म्हणे म्हाताऱ्यानं बोट घातलं आता कसं घातलं हे त्याच्या शब्दात अस्सल वराडीत आहे का माह्या बापावानी नसन कोणाचा बी बाप माह्या बाप म्हणजे माह्या डोसक्याले ताप माह्यासाठी पोरगी पाहले जाते आणि हुंडा नाही भेटत म्हणून घरी वापस येते आता गेल्या साली बुढ्यामुळं अशीच पतंग कटली आणि अमरावतीची चिकणी पोरगी हातातून सुटली म्या म्हणलं लग्न आता कोणासंग करू म्या म्हणलं लग्न आता कोणासंग करू मले मने उभारीच्या लगट नको करू पाहली येते पाहुणे बुढा पुढं पुढं करते इहीन कशी आहे बुढा पाहुणे यायला पुसते मी म्हणतो इहिनीचं काम काय तुले तर मदत नको भाद्रू बुढा म्हणते मले शंकर मेंढक्याच्या गोमदेवचं झालं तुकाराम खेकड्याच्या सोमदेवचं झालं लोक विचार करते याचं काउन नसन झालं गावातल्या लोक आले नाही राहत कामधंदा मारुतीच्या पारावर मैफल जमली का इथं खुटी घालणं तिथून उपवड हे सुरू राहते दिवसभर शंकर मेंढक्याच्या गोमदेवचं झालं तुकाराम खेकड्याच्या सोमदेवचं झालं लोक विचार करते याचं काउन नसन झालं कोणी म्हणते जाऊ देना असन बहीण ढील माया परीस लहान संभ्या दोडक्याचं झालं आणि तवाकानी बहीण माया इंजिनच तपलं रातच्या पारी म्याक आणि धिंगाणाच केला आणि तव्हा माह्या लग्नाले बुडा राजी झाला मग मी माह्या बाप माह्या बापाच्या साईचा नवरा जागो बुढा तुकाराम शेंबड्याचा हर्या मारुती माली न भोपत पाटलाचा नाऱ्या न पुरी पाहल्या आम्ही सुरू केल्या वाऱ्या सखाराम उंदरे बखाराम माजरे गुलाबराव घुसे तुकाराम म्हसे पुनाराम घोडे सीताराम फुसाडे हिम्मतराव खुपशेन झोलबाजी उपशे एक एक करून पाहिल्या समद्या पोरी साऱ्या काया कुठ बहीण एक नव्हती पोरी सदाशिव वटाण्यानं केली मग घाई आणि दाखवली विठ्ठल फुटाण्याची साई अरे काय सांगू राजा ती पोरगी होय का काय होय खांबावानी दंड मोंढे बाडी होय का काय होय बापरे ती पोरगी पाहून तर मी झालो हप आणि आठवला मले स्टार स्पोर्टचा WWF झाकून गुंडून बसली होती पोरगी नवरी वाणी पदर करे बाजूले न घुरे मशी वाणी हसली तवा दिसले मले तिचे हत्ती दात माह्यावाल्या छाती मंदी उठला शिलक्या वा बाप म्हणे माह्या तुझं नाव सांग बाई मुलू मुलू पाहे पोरगी जबान खोले नाही तिचा बाप म्हणे तिले बेटी जबान खोल सांग बटा नाव तुय फटाफटा बोल बापाकडे पाहे पोरगी लावे कानाले हात बापाच्या लक्षात आलं झाला होता घात ऐकू नव्हतं येत तिले जबान कशी खोलन मशीन राहिली होती घरात सवाल कशी सोडन माह्या बाप म्हणे बापू पार्टी आहे रग्गड माह्या बाप म्हणे बापू पार्टी आहे रग्गड म्या म्हणलं पैशासाठी करू काय हे घुबड म्हणलं झटका देते पायाले
म्हणलं झटका देते पायले चालत नाही सैरी आणि येंड बेंड हाय बहीण कानानं बी भैरी तू आहे बह्याड तू आहे बह्याड लेका बुढा म्हणे मले अभि तिच्या कानाचं काम काय तुले हडकन उठलो बैठकीतून फुटलो मनात म्हणलं देवा आगीतून सुटलो एक महिन्यात पाहिल्या बहीण डझन भर पोरी समद्या येंड बेंड एक नव्हती बरी मग मी माया बाप माया बापाच्या साईचा नवरा जागू बुढा तुकाराम शेंबड्याचा हऱ्या मारुती माली भोपत पाटलाचा नाऱ्या मग आम्ही लाडाच्या कारंजाले गेलो आणि पोरगी तिच्ची पाहून समदे खुद झालो रूपवान पोरगी डिक्टो जुही चावला रूपवान पोरगी डिक्टो जुही चावला मनात म्हणलं जहागीरपूरचा हनुमानजी पावला गवळाऊ पोरगी ममता कुळकर्णी वाणी गवळाऊ पोरगी ममता कुळकर्णी वाणी आणि पतली पतली कंबर तिची रवीना वाणी तिले पाहून महाकानी जीव उतू आला तिले पाहून महाकानी जीव उतू आला आणि तुकाराम शेंबड्याचा हऱ्या पागल झाला पोरगी पसंत आहे पोरगी पसंत आहे म्हणलं सटकन लगन जोडा तर हुंड्यासाठी उठला माया बुढ्याचा घोडा ठोकली त्यानं मेघ म्हणे पाहिजे 40,000 हाती आणि हुंड्यासाठी त्यानं माया खांद्यात टाकली हो माती बिघडवला गेम वाईट मले वाटलं बिघडवला गेम त्यानं वाईट मले वाटलं आणि सुद्या जागी बुढ्यानं बोट घातलं हो सुद्या जागी म्हाताऱ्यानं बोट घातलं रसिक हो मागच्या महिन्यात देव पावला आणि पेंड्याचं लग्न बोंबले पाटलाच्या नंदासंग जुळलं लग्न पत्रिका वाटल्या गेल्या राजमान्य राजश्री खेकड्यापेक्षा मेंढकी बरी आमचे घरी चिरंजीव पेंड्या हिम्मतराव झोंबले यांचा विवाह चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी नंदा बारीकराव बोंबलेशी संपन्न होता तेव्हा या मंगल कार्यास आपली उपस्थिती पाहिजे म्हणजे पाहिजे आपले विनीत हिम्मतराव झोंबले आणि बारीकराव बोंबले लग्नाचा दिवस उजाडला लग्न मंडपात अत्तराचा फुलांचा घमघमाट सुटला 101 नटल्या ठटलेल्या बायका आंडू पांडू पोर हेटेवाली मिशीवाली समधी दनकेबाज मंडळी वामनराव बहुबोले गोपाळराव खुटी घाले शंकरराव करबुडवे माधवराव टांग मारे गणपतराव भोगपाडे झोलबाजी फुसाडे श्रीपतराव पाय झाडे वाल्मिकराव वाट लावे महिपतराव हात हलवे नानाजी तोंड मारे नथ्थूजी नाक घासे भिवाजी पाय पुसे तिथं रंग होता नवरीच्या करवल्याचा अरे भलत्या साजऱ्या अशा दिशे काय जशा सिनेमातल्या नट्या मग काय विचारता पेंद्याच्या लांडग्याची मजाच मजा अरे काय सांगू भलतेच उतू आले न पोट्टेही तशाच भलत्याची येले मंगलाष्टक झाले न पेंद्याचं लग्न लागलं आणि तसंच लाऊड स्पीकरवर गाणं सुरू झालं लई वाजल गाजल पेंड्याच लगीन झालं लई वाजल गाजल पेंड्याच लगीन झालं चिकनी चिकनी बायको मिळाली चिकनी चिकनी बायको मिळाली वरून मिळाला माल बसला घोड्यावर वराड समद नाचू लागल ब्यांच्या तालावर पिंडान वरदेव झाला रे दादा बसला घोड्यावर वराड समद नाचू लागल ब्यांच्या तालावर वाजवत नवरीच्या मांडवात नेलं पेंड्याच लगीन झालं वाजवत नवरीच्या मांडवात नेलं पेंड्याच लगीन झालं पेंड्याच लगीन झालं
लग्न मंडपी घुमू लागला सनई अन चौघडा वधूवरांच्या शिरी बरसला नक्षत्रांचा सडा लग्न मंडपी घुमू लागला सनई अन चौघडा वधूवरांच्या शिरी बरसला नक्षत्रांचा सडा आतिशबाजीला उधाण आलं पेंद्याचं लगीन झालं आतिशबाजीला उधाण आलं पेंद्याचं लगीन झालं चिकनी चिकनी बायको मिळाली चिकनी चिकनी बायको मिळाली वरून मिळाला माल वाजल गाजल पेंड्याचं लगीन झालं चिकनी चिकनी बायको मिळाली चिकनी चिकनी बायको मिळाली वरून मिळाला माल भेटलं स्थळ मोठ मालदार उदार मनानं सासरे बुवानं झक्क उडविला बार नशीब उठलं पेंड्यास भेटलं स्थळ मोठ मालदार उदार मनानं सासरे बुवानं झक्क उडविला बार खाण्या पिण्याची झाली रेल चेल पेंड्याचं लगीन झालं खाण्या पिण्याची झाली रेल चेल पेंड्याचं लगीन झालं चिकनी चिकनी बायको मिळाली चिकनी चिकनी बायको मिळाली वरून मिळाला माल
रसिकांनो झालं, एकदाच पेंद्याच लगीन झालं, आता लगीन म्हटलं की जेवण आलंच। आता पेंद्याच्या सासऱ्याचा होता मोठा बोलबाला, पेंद्याच्या सासऱ्याचा होता मोठा बोलबाला, आणि पोरीच्या लग्नामध्ये त्याईनं बोफी ठेवला। बँडवर पोराईच नाचणं उडणं झालं, आणि दहाच लगन ते दीड वाजता लागलं। दहाच लगन होत दीड वाजता लागलं, आणि ज्याचं त्याचं पोट होत खपाट्या गेलं। होते समजे पाहुणे भुके जून गेले, आणि बफेच्या हॉल मध्ये धावूनच आले। आता ताकदवान होते त्याले भेटले चमचे प्लेटा, ताकदवान होते त्याले भेटले चमचे प्लेटा, आणि गळल्या गुळल्या माणसाईले भेटल्या नुसत्या वाट्या। मुलू मुलू पाहे नुसते हातात वाट्या धरून, मुलू मुलू पाहे नुसते हातात वाट्या धरून, आणि रग्गे खाऊ खाऊ त्याची गेली समधी जिरून। डिश वाट्या चमचे ज्याले होते भेटले, ते पदार्थाच्या काउंटर कडे धावतच सुटले। घेऊन हाती डिश चम्मच जोतो धावत दिसे, घेऊन हाती डिश चम्मच जोतो धावून दिसे, आणि ढाल तलवार घेऊन चालले लढाई वर जसे। ताकदवान होते ते पुढं पुढं सरे, ताकदवान होते ते पुढं पुढं सरे, आणि गर्दीत चेंदा मेंदा झाले माणसं डंगरे डुंगरी। पदार्थाच्या काउंटरवर समधी झाली दाटी, पदार्थाच्या काउंटरवर समधी झाली दाटी, कोणी घाले चमचान कोणी घाले वाटी। मग काय विचारता एकच गोंधळ झाला, मग काय विचारता एकच गोंधळ झाला, आणि जो तो आपल्या डिश भरासाठी भिडला। ज्याची ताकद चालली त्याईनं कब्जा केला, आणि सलाद नामक पदार्थाचा धुवा उडवून दिला। गर्दीमंदी कोणीच कोणाले माने नाही, गर्दीमंदी कोणीच कोणाले माने नाही, आणि ज्याले त्याले खायची झाली होती घाई। कातावल्या कुत्र्यावानी काही असे भिडले, कातावल्या कुत्र्यावानी काही असे भिडले का पदार्थाचे कटोरे समदे सफा केले। साजऱ्या सुजऱ्या पोळ्याईचे तुकडे तुकडे केले, साजऱ्या सुजऱ्या पोळ्याईचे तुकडे तुकडे केले, मग पालक पुऱ्याईच्या टोपल्यावर भिडले। जिलेबी कव्हाची सफा होती केली, जिलेबी कव्हाची सफा होती केली, गुलाबजामून लंबे केले, शिल्लक रबडी राहिली। उठला सुटला जो तो कटोऱ्यावर भिडे, अवतार पाहून थरथर कापे मुंगाचे वडे। मसाले भाताचं होतं वाटोळं झालं, मसाले भाताचं होतं वाटोळं झालं, आणि मसाल्याच्या वांग्याचं होतं भरीत केलं। बादलीतल्या मठ्याची हालत केली बुरी, बादलीतल्या मठ्याची हालत केली बुरी, कटोऱ्यात आलू रडे गायब होती तरी। जे जे हाती लागलं त्यानं डिश वाट्या भरल्या, आणि धक्का लागू नये म्हणून उभ्या उंच धरल्या। आता आपापली डिश घेऊन पुढं सरकत होते, आपापली डिश घेऊन पुढं सरकत होते, तोंडात घास घालायची कोशिश करत होते। घाई घाई तोंडामध्ये घालू पाय हात, पण मंधात टपके दुसरा, आणि जाय त्याच्या तोंडात। तिथं एका माणसाच्या तोंडात पान होतं, तिथं एका माणसाच्या तोंडात पान होतं, होती चिक्कार गर्दी, मग सांगा थुकन कुठं। राय राय झाला, आणि मुंडकं खाली केलं, आणि समोरच्या माणसाच्या खिशात थुकून दिलं। काही काही लोकायले आला होता राग, काही काही लोकायले आला होता राग, काहीच नव्हतं भेटलं त्याची झाली होती आग। त्याईनं बी कंबर कसली त्याईले ताव आला, त्याईनं बी कंबर कसली त्याईले ताव आला, अंधात मधात घुसू घुसू त्याईनं कहर केला। ज्याच्या हाती डिश होत्या त्याईले धक्के मारे, ज्याच्या हाती डिश होत्या त्याईले धक्के मारे, न वाटे इथली भाजी समधी अंगावर तर झरे। काय पुसता मग तिथं झाला ताल कसा, आणि कपड्यावर सांडला बहीण लाल भडक रस्सा। जेवासाठी हॉल मंदी जे जे होते गेले, जेवासाठी हॉल मंदी जे जे होते गेले, तोंडात घास पडला नाही होळी खेळून आले। माया एक दोस्त जगन लग्नात गेला होता, माया एक दोस्त जगन लग्नात गेला होता, आणि 10-20 रग्गे खाऊन वापस आला होता। भाजीच्या रश्यानं पुरा माखला होता, भाजीच्या रश्यानं पुरा माखला होता, आणि भेटलं नव्हतं खायले घुशामध्ये होता। म्या म्हणलं लग्नात बफे कसा होता जगन, बफे गेला भोकात म्हणे भोकात गेलं लग्न।
मने कायचा बफे साली कुत्र्याची गती, मने कायचा बफे साली कुत्र्याची गती, आणि घेणं नाही देणं नाही, समजी झाली माती, समजी झाली माती, समजी झाली माती। रसिकानो, लग्न म्हटलं की थट्टा मस्करी आलीच, त्याला पेंद्याचं लग्न अपवाद कसं राहणार? या थट्टा मस्करी समदे नातलगच सामील होतात। पेंद्याच्या लग्नात ही थट्टा मस्करी फारच रंगली। पुढाकार होता पेंद्याच्या लांडग्यांचा। हे लांडगे लागले नवरीच्या आजीच्या माग। म्हणे, आजीबाई एक तरी उखाणं घ्या ना, घ्या ना उखाणा, आजी पण मोठी रंगेल। रसिक घेतला तिनं उखाणा। शंकरजीच्या मंदिरी मी घेतलं तीर्थ, शंकरजीच्या मंदिरी मी घेतलं तीर्थ, नथू पाटील गेले वरत आणि मी राहिली खालत। लांडगे नवर देवाचे टिंगल थट्टा मस्करी करीत होते। आता त्यांचा मोर्चा वळला पेंद्याच्या साळीकडे। टंच तरण्या पेंद्याच्या साळीची मस्करी करताना या लांडग्यांनी नकळ तिची किती तारीफ केली ऐका तर। तरणी साजरी लाजरी लाजरी, तरणी साजरी लाजरी लाजरी, फुलवानी गोजरी जिरे रामठा, जिरे रामठा, जिरे रामठा, पेंद्याची साळी जिरे रामठा, पेंद्याची साळी जिरे रामठा, जिरे रामठा बापू जिरे रामठा, पेंद्याची साळी जिरे रामठा, जिरे रामठा बापू जिरे रामठा, पेंद्याची साळी जिरे रामठा। पोटला लाल लोण्यावानी गाल, पोटला लाल लोण्यावानी गाल, सोन्यावानी पिवळी रेशमाची सळी, सोन्यावानी पिवळी रेशमाची सळी, चाफ्याची तळी जिरे रामठा, जिरे रामठा, जिरे रामठा, पेंद्याची साळी जिरे रामठा, पेंद्याची साळी जिरे रामठा, जिरे रामठा बापू जिरे रामठा, टपोर डोळे डोळ्यात नशा, टपोर डोळे डोळ्यात नशा, उरी मदनाचा बहरला मळा, उरी मदनाचा बहरला मळा, रूप मंजुळा जिरे रामठा, जिरे रामठा, जिरे रामठा, पेंद्याची साळी जिरे रामठा, पेंद्याची साळी जिरे रामठा, जिरे रामठा बापू जिरे रामठा, पेंद्याची साळी जिरे रामठा, जिरे रामठा बापू जिरे रामठा, पेंद्याची साळी जिरे रामठा। नजरेत वार कई खोती ठार, नजरेत वार कई खोती ठार, चालण्यात नखरा बोलण्यात नखरा, चालण्यात नखरा बोलण्यात नखरा, फसतो बकरा जिरे रामठा, जिरे रामठा, जिरे रामठा, पेंद्याची साळी जिरे रामठा, पेंद्याची साळी जिरे रामठा, जिरे रामठा बापू जिरे रामठा, नखरेल नाक फुगे हक नाक, नखरेल नाक फुगे हक नाक,
बिंदास्त कांदे नाकान सोलते, बिंदास्त कांदे नाकान सोलते, दिवाने झेलते जिरे रामाठा, जिरे रामाठा, जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा, जिरे रामाठा बापू जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा, जिरे रामाठा बापू जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा। नाकात नथनी कानात झुमका, नाकात नथनी कानात झुमका, हातात कंगन पायात पैजण, हातात कंगन पायात पैजण, वाजती रुणझुण जिरे रामाठा, जिरे रामाठा, जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा, जिरे रामाठा बापू जिरे रामाठा, कोळी चिंच गावळी, काकडी कोळी चिंच गावळी, चंचल मासळी मनान मोकळी, चंचल मासळी मनान मोकळी, सुकुमारी हळवी जिरे रामाठा, जिरे रामाठा, जिरे रामाठा, पेंड्याची साळी जिरे रामाठा, पेंड्याची साळी जिरे रामाठा, जिरे रामाठा बापू जिरे रामाठा, लाजून बघते बघून लाजते, लाजून बघते बघून लाजते, खुदकून हसते मुरका मारते, खुदकून हसते मुरका मारते, नकत्तल करते जिरे रामाठा, जिरे रामाठा, जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा, जिरे रामाठा बापू जिरे रामाठा, साळी फुलझडी फॅशनची वेडी, साळी फुलझडी फॅशनची वेडी, होईल ज्याची खर्चान त्याची, होईल ज्याची खर्चान त्याची, अडणार गाडी जिरे रामाठा, जिरे रामाठा, जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा, जिरे रामाठा बापू जिरे रामाठा, जिरे रामाठा, जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा, जिरे रामाठा बापू जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा, जिरे रामाठा बापू जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा, जिरे रामाठा बापू जिरे रामाठा, पेंद्याची साळी जिरे रामाठा, जिरे रामाठा बापू जिरे रामाठा। पेंद्या नव्या नवरीला घेऊन गावी आला, आया बाया जमा झाल्यात। शांताबाई म्हणाली, बाबू पेंद्या किती किती रूपवान बायको करून आणली रे। तसाच पेंद्या ओरडला, म्हणाला, ए काकू हळू बोल, तुला माझ्या आईचा स्वभाव माहीत नाही। मी एकदा टीव्ही आणला
तेव्हा ती म्हणाली, बाबू ठेवून दे घरात, पाहुण्यांच्या कामी पडल. पंखा आणला तर म्हणाली, शाबूत ठेवून दे. तिला का समजलं मी साजरी बायको आणली तर म्हणणार, बाबू सोन्या ठेवून दे चांगली झाकून झुकून, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कामी पडल. पेंड्याच्या लग्नाचं कोड एकदाच सुटलं. घरातील मंडळीच्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालं. पण या लग्नामुळं पेंड्या पुढं आता शेकडो सवाल उभे झाले. त्याला वाटे बायकोला घरी तर आणलं, आता तिचं काय करावं, तिच्या संग काय बोलावं, कसं बोलावं, कुठं न्यावं, कशासाठी न्यावं. खरंच रसिकांनो, पेंड्या लईच बहाड बोंग्या, लईच येडपट. बायको केल्यावरी पेंड्याच ऐकलं का, बायको केल्यावरी पेंड्याच मधीच घोड पडल. काय करावं इचया पेंड्याला घोड पडल, काय करावं इचया पेंड्याला घोड पडल, काय करावं इचया पेंड्याला घोड पडल. बायको केल्या वरी पेंड्याच, बायको केल्या वरी पेंड्याच मधीच घोड पडल. काय करावं हिचया पेंड्याला घोड पडल, काय करावं हिचया पेंड्याला घोड पडल, काय करावं हिचया पेंड्याला घोड पडल. पेंड्याची बायको नटखट मोठी करते नाना चाळे, आवडाव पाहून खुदकून हसून पेंड्याला मारते डोळे. घाबरून गेला पेंड्या जेव्हा तिनं, घाबरून गेला पेंड्या जेव्हा तिनं धरून त्याला ओढल. काय करावं हिचया पेंड्याला कोड पडल, काय करावं हिचया पेंड्याला कोड पडल, काय करावं हिचया पेंड्याला कोड पडलं.